भजनांमधून भगवंताचं गुणगान गाण्यापेक्षा हीन पातळी गाठून अस्मितेकडे झुकणारी भजनं डबलबारी पाहून ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांनी डबलबारी करणं थांबवलं होतं. पण अलीकडेच तब्बल 15 वर्षाच्या कालखंडानंतर मुंबईत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात तिरंगी डबलबारी करत त्यांनी पुन्हा डबलबारी क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याचवेळी सिंधुरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कोकणामध्ये लोककला आवर्जून जोपासल्या जातात. सिंधुदुर्गला भजन कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासण्याचं महान कार्य कोकणातले अनेक भजनीबुवा करत आहेत. जानवली गावचे सुपुत्र शशिकांत राणेबुवा हे त्यापैकीच एक. परमपूज्य भालचंद्र बाबांच्या आशीर्वादाने खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत राणेबुवा यांनी वयाच्या 16व्या वर्षीच भजन कला आत्मसात केली. आज सर्वत्र आदर्श व्यक्तिमत्व आणि अध्यात्माचे बादशाह अशी त्यांची ओळख आहे. राणेबुवा यांनी सुरुवातीच्या काळात भजन डबलबाऱ्या करून भजनी श्रोत्यांची मनं आकर्षित केली. परंतु मध्यंतरीच्या काळात भजन कलेला एक वेगळं वळण लागलं. कटुता आणि अश्लीलतेनं या भजन क्षेत्रात काळानुसार बदल घडवला आणि शशी राणेबुवा यांनी डबलबारीचे सामनेच बंद केले. डबलबाऱ्यांमध्ये भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि अध्यात्माचे धडे भजनी श्रोत्यांना देता येत नसतील तर डबलबारी करण्यापेक्षा भजनाच्या माध्यमातून हरिभक्तीच केलेली बरी असा निर्णय राणे यांनी घेतला. नुकतीच वयाची 85 पूर्ण केलेल्या शशी राणे यांनी पुन्हा तब्बल 15 वर्षाच्या कालखंडानंतर मुंबईत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात तिरंगी डबलबारी करत पुन्हा डबलबारी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. याच नाट्यगृहामध्ये शशिकांत राणे यांना श्री जीवदानी कृपा यांच्या वतीनं सिंधुरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. परमेश्वराचं नामस्मरण करता करता समाज प्रबोधन करणाऱ्या निस्वार्थ बुद्धीच्या शशी राणे यांना सलाम. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.